कितीही थंडी असेल तरीसुद्धा मस्त असं भरपूर फर्मेंट झालेलं जाळीदार इडलीचं पीठ आणि त्यापासून सोडा इनो न वापरता मऊ लुसलुशीत इडली. त्याचबरोबर ह्या जाळीदार इडलीसोबत घरच्या घरी एकदम टेस्टी सांबार सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते बघतोय. त्यासाठी डाळ तांदळाचं प्रमाण बघूया. तर इथे मी 3 वाटी तांदूळ घेतले आहेत. मी इथे रेशनचा तांदूळ घेतलेला आहे, तुम्ही कुठलाही जाडा तांदूळ घेऊ शकता. फक्त तांदूळ नवीन न घेता जुना घ्यायचा म्हणजे इडली छान होते. वजनाने हे तांदूळ 400 ग्रॅम आहेत. 3 वाटी तांदळासाठी 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे. आणखी यात घेऊया फक्त 10 ते 15 मेथीचे दाणे. थंडी आहे म्हणून मेथीचे दाणे घेते, त्याने पीठ छान फर्मेंट व्हायला मदत होते. जास्त गरम होत असेल तर मेथी दाणे नाही घातले तरी चालेल. सुरुवातीला आपण तांदूळ व्यवस्थित धुवून घेऊया. तर इथे महत्वाचं बघा, तांदूळ 3-4 पाण्यात चोळून चोळून स्वच्छ धुवायचे, पण उडदाची डाळ खूप जास्त न धुता 1 ते 2 पाण्यातच धुवायची. कारण उडदाच्या डाळीत पण असे काही गुणधर्म असतात, त्याने पीठ फर्मेंट व्हायला मदत होते. मी जेव्हा हे शूट केलं तेव्हा आमच्याकडे बऱ्यापैकी थंडी होती, त्यामुळे इथे डाळ तांदूळ भिजवायला गरम पाण्याचा वापर करते. म्हणजे खूप उकळतं पाणी नाहीये, कोमटपेक्षा थोडंसं गरम पाणी. डाळ आणि तांदूळ पूर्णपणे बुडून वर 2 इंच पाणी राहील इतपत पाणी घातलंय, म्हणजे डाळ तांदूळ व्यवस्थित भिजेल. थंडी आहे म्हणून गरम पाणी वापरलंय, पण जर गरमीत इडली करत असाल तर गरम पाणी न वापरता साधंच पाणी वापरायचं. आता ह्यावर झाकण देऊन हे 7 ते 8 तास भिजायला ठेवूया. 8 तास भिजल्यानंतर डाळ तांदूळ आता वाटून घेऊया. आता परत हे धुवायची गरज नाही. तांदळातील पाणी मी काढून घेतलंय आणि डाळीतील पाणी तसंच ठेवलंय, त्याचा वापर आपण पुढे करणारच आहोत. इडली छान हलकी होण्यासाठी 1 वाटी पोहे घेतले आहेत. नेहमी आपण कांदे पोहे करतो तेच पोहे आहेत. मी हे पोहे मिक्सरचं भांडं कोरडं असतानाच आधीच पावडर करून घेते. हे बघा ह्याप्रमाणे, कारण कधी कधी भिजवल्यानंतर पोह्याच्या गुठळ्या पण राहू शकतात. म्हणजे माझ्या मिक्सरच्या भांड्यात तरी हा प्रॉब्लेम आहे, पण तुम्ही पोहे धुवून 5 मिनिटं भिजत ठेवून नंतर मग डाळ तांदळासोबत वाटले तरी चालेल. आता ह्या पोह्याच्या पावडरमध्ये उडदाची डाळ भिजवलेलंच पाणी घालते, म्हणजे हे छान भिजेल. मिक्सरच्या छोट्या भांड्यात आधी डाळ मेथी वाटून घेते. डाळ वाटताना कमीत कमी पाण्यात बारीक वाटून घ्यायची. कधी कधी फक्त डाळ वाटली जात नाही, मग अशा वेळेस सगळं एकत्र करून वाटलं की छान बारीक होतं. मी तर असंच करते. थोडेसे तांदूळ, भिजवलेले पोहे, डाळ आणि चमचाभर पाणी घालूनच वाटते. हे बघा, असं एकत्र करून वाटलं की छान बारीक वाटलं जातं. हे असं हलकंसं रवाळ पाहिजे, म्हणजे खूप जास्त नाही, आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे. सगळं डाळ तांदूळ ह्याप्रमाणेच वाटून घेतलंय. हे जास्तच घट्ट वाटतंय, ह्यात थोडंसं पाणी घालूया. तर आधी सांगितल्याप्रमाणे मी हे पीठ थंडी असतानाच केलंय, त्यामुळे लवकर फर्मेंट होण्यासाठी ह्यात आत्तासुद्धा मी गरम पाणीच घातलंय. पण खूप थंडी असेल तरच. इडलीचं पीठ करताना जर गरमीचे दिवस असतील तर मात्र रूम टेम्परेचरचंच पाणी घालायचं. आता चमचा काढून हातानेच हे व्यवस्थित फेटून घेते. असं हाताने फेटल्याने सुद्धा पीठ लवकर फर्मेंट होतं. तर ही प्रोसेस महत्वाची आहे. 4 ते 5 मिनिटं तरी असं हाताने फेटून घ्यायचं. पाणी खूप जास्त घालायचं नाही, कारण एकदम पातळ झालं तरीही पीठ नीट फर्मेंट होत नाही. 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता पीठ थोडंसं फुललंय. आता एकसारखं करून यावर झाकण देऊन 10 ते 12 तासांसाठी किंवा रात्रभर ठेवून देऊया. ह्याच्याखाली एखादी प्लेट किंवा ताट ठेवायचं. थंडी आहे तरीसुद्धा ह्याला कापडाने गुंडाळायची गरज नाही, कारण आपण डाळ तांदूळ भिजवताना आणि पीठ तयार करताना गरम पाणी घातलंय. 12 ते 14 तासानंतर तुम्ही बघू शकता थंडी जास्तच होती, त्यामुळे पीठ फर्मेंट व्हायला 14 तास लागले. वातावरणात किती थंडी किंवा गरमी आहे त्यानुसार पीठ फर्मेंट व्हायला कमी अधिक वेळ लागू शकतो. थंडीत सुद्धा पिठाला आलेली जाळी तुम्ही बघू शकता, मस्त हलकं फुलकं झालंय. पिठाला एवढी जाळी आल्यानंतर सोडा वगैरे घालायची गरजच नाही. आता चवीनुसार मीठ घालून ह्यातील जाळी मोडू न देता अलगदपणे फक्त मिक्स करायचं.
आता जास्त फेटायचं नाही. हे बघा, पीठ असं इतपत पातळ असावं. आता ह्यातील लागेल तेवढंच पीठ घेते आणि उरलेलं पीठ नंतर वापरूयात. इडलीच्या साच्याला तेल लावून घेऊया. त्याच्या आधी इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवलंय. सगळीकडून व्यवस्थित तेल लावून घेतलं की इडली पटकन निघते. इथे तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा तूप पण लावू शकता. त्यानंतर ह्या पद्धतीने इडली बॅटर प्रत्येक साच्यात घालून घ्यायचं. पिठाची कन्सिस्टन्सी परफेक्ट पाहिजे. ह्याच्यापेक्षा घट्ट पीठ असेल तर इडली हलकी होणार नाही आणि जास्त पातळ असेल तर इडली चपटी होते. त्यामुळे ते लक्षात ठेवायचं. साच्यात बॅटर भरताना संपूर्ण न भरता थोडीशी जागा ठेवायची. असं जरा टॅप करून घेते. आता एक एक करून इडली पात्रात ठेवून घेते. महत्वाचं म्हणजे इडली ठेवायच्या आधी पाण्याला उकळी आलेली पाहिजे, तेव्हाच इडली छान फुलते. त्यामुळे आधीच पाणी गरम करायला ठेवायचं. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे बघा, प्रत्येक साच्याला असे होल असतात, तर हे ठेवताना खालच्या इडलीवर वरच्या साच्याचे होल्स आले पाहिजेत. ह्याप्रमाणे ठेवायचं. परत एकदा दाखवते. इडलीवर इडली न ठेवता खालच्या इडलीवर वरच्या साच्याचे होल आले पाहिजेत. असं ठेवलं की इडली ओलसर होत नाही. इडलीवर इडली ठेवली तर मात्र इडल्या ओलसर होतात. आता झाकण ठेवून वर काहीतरी वजन ठेवायचं आणि 12 ते 13 मिनिटं इडल्या वाफवून घ्यायच्या. 13 मिनिटांनंतर बघूया, इडल्या मस्त वाफल्या आहेत. असा पाण्याचा हात लावून बघायचा, काही चिकटलं नाही म्हणजे बरोबर शिजलंय. इडली बघा अशी बोटांनी दाबली जाते आणि लगेच वर येते. बाहेर काढून घेऊया. तर ह्या इडल्या मी पहिली 5 मिनिटं हाय फ्लेम आणि त्यानंतरची 7-8 मिनिटं मेडियम फ्लेमवर वाफवल्या. 3-4 मिनिटं वाफ जाऊ द्यायची आणि थोडीशी कोमट असतानाच चमच्याने काढून घेते. तर हे बघा, सोडा वगैरे न घालता सुद्धा इडली छान फुलले, मस्त मऊसूद झाली आहे. पण जर पीठ व्यवस्थित फर्मेंट झालं नसेल तर मग 2 चिमूट खायचा सोडा घालावा लागेल. एकदम जाळीदार इडली तयार. थंड झाल्यावर सुद्धा अशाच मऊ राहतात. आता झटपट होणारा टेस्टी सांबार बघूया. त्यासाठी मी इथे 1 वाटी तुरडाळ घेतलीये. डाळ 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून यात घालूया कोमट पाणी. आपल्याला घाई असेल तरच कोमट पाणी वापरा, नाहीतर रूम टेम्परेचरचं पाणी चालेल. फक्त 10 मिनिटं कोमट पाण्यात भिजवल्यानंतर बघा, डाळ अशी पटकन तुटते. म्हणजे ही डाळ एकाच शिट्टीत शिजेल. डाळ आधीच स्वच्छ धुवून घेतलेली, त्यामुळे आता परत न धुता तेच पाणी वापरते. भाज्या बघूया. तर इथे मी घेतलंय 2 शेवग्याच्या शेंगा, लाल भोपळा. तर भोपळ्याचे काही मोठे आणि काही छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. असं का केले ते पुढे सांगतेच. त्यानंतर 1 वांग्याचे काप आणि 1 छोटा बटाटा सोलून काप करून घेतलाय. हा टॉमॅटो आहे, माझ्याकडे हिरवे टॉमॅटो होते, तुम्ही लाल टॉमॅटो घेऊ शकता. आणि 1 कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे. शेंगा बघा, खूप जास्त साल काढलेली नाहीये, थोडीशीच काढलीये. शेंगा जरा जास्त सोलल्या तर नीट खाता येत नाही. भिजवलेली तुरडाळ कुकरमध्ये पाण्यासकटच घातलीये. ह्यात सगळ्या भाज्या घालून घेऊया. कांदा आणि टोमॅटो पण असाच कच्चाच घालायचा. भाज्यांमध्ये 1 वेळ वांगा आणि बटाटा नसेल तर चालेल, पण शेवग्याच्या शेंगा आणि लाल भोपळा पाहिजेच. ह्यात 1 चमचा मीठ घातलंय, थोडी कोथिंबीर आणि 1 चमचा सांबार मसाला घातलाय. थोडंसं पाणी अजून घालते. अशी उकळी आली की झाकण लावून मीडियम गॅसवर फक्त 1च शिट्टी आणायची. 1 शिट्टी झाल्यावर कुकरची वाफ पूर्णपणे गेली की हे कढईत काढून घेते. तुरडाळ वरणासारखी ओव्हरकुक करायची नाही, म्हणजे मऊ झाली पाहिजे. पण जर अख्खी असेल की सांबार मस्त लागतं. आता गरम असतानाच ह्यावर वरून फोडणी देऊया. तर फोडणी पात्रात 2 ते 3 चमचे तेल गरम करून ह्यात घालूया 1 चमचा जिरं आणि मोहरी. हे छान तडतडलं की 2 सुक्या मिरच्यांचे तुकडे करून घालते. तेल जास्तच तापलं असेल तर गॅस बंद केला तरी चालेल. आणखी यात घालूया 4 चिमूट हिंग, 7-8 मेथीचे दाणे आणि 7-8 कढीपत्त्याची पानं. जरा मिक्स करायचं. 2 ते 2.5 चमचे काश्मीरी मिरची पावडर आणि 1/2 चमचा हळद घालून हे तेलात छान परतून घ्यायचं. गॅस बंद आहे. ही फोडणी खमंग झाली की सांबार चवीला खूप मस्त लागतं. आता गॅस चालू करून कढई ह्यावर ठेवायची आणि वरून ही खमंग फोडणी यात घालून घ्यायची.
वरून गरजेनुसार गरम पाणी घालायचं. सांबार तसं जरा पातळच असतं, आणखी पाणी घालते. पाणी घालताना थंड न घालता गरमच घालायचं. आणखी यात घालूया चिंचेचा कोळ. तर थोडीशी चिंच मी 10 मिनिटं आधी पाण्यात भिजत ठेवलेली, ती अशी जरा चुरून गाळून घालते. एक गुळाचा खडा आणि कोथिंबीर घालूया. त्याचबरोबर वरून 2 चमचे सांबार मसाला पुन्हा घातलाय. आधी भाज्या उकडताना 1 चमचा सांबार मसाला आणि आता 2 चमचे असं एकूण 3 चमचे सांबार मसाला वापरलाय. 10 रुपयाला जो सांबार मसाला मिळतो तो 1 पाऊच मसाला घातलाय. मीठ आधी थोडंसंच घातलेलं, तर चवीनुसार मीठ घालूया. आता मीडियम गॅसवर ह्याला उकळी आणायची. ह्यात मी गूळ घातलंय, पण मला यात साखर पण आवडते, तर 1 चमचा साखर घातली. कोणाला साखर चालत नसेल तर गुळाचं प्रमाण वाढवा. सांबार बनवताना महत्वाची गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला हॉटेलच्या चवीसारखं सांबार हवं असेल तर त्यात घरगुती लाल तिखट किंवा मसाला आणि गरम मसाला न घालता फक्त काश्मीरी मिरची पावडर आणि सांबार मसालाच घालायचा. जर तुम्ही ह्यात घरगुती मसाला आणि गरम मसाला घातला तर संपूर्णपणे चव बदलेल. 5-6 मिनिटं याला छान उकळू द्यायचं. 7 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता खूप पातळ नाही आणि अगदी घट्टही नाही, परफेक्ट सांबार तयार झालाय. भोपळ्याचे जे आपण छोटे छोटे तुकडे केले होते, त्याने काय होतं, जे एकदम छोटे छोटे तुकडे केले होते ते पूर्णपणे शिजून सांबारला चव आणि दाटसरपणा छान येतो. आणि जे थोडेसे मोठे तुकडे असतात ते चमच्याने खायला मस्त लागतात. वरून छान कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद. 5 मिनिटं झाकून ठेवायचं. त्यानंतर इडली सांबार खायला घ्यायचं. फोडणीचा मस्त खमंग वास येतोय. थंड झाल्यावर सांबार जरा घट्ट होतं. थोडं पातळ असतानाच गॅस बंद करायचा. तर मस्तपैकी लुसलुशीत इडली आणि त्यावर भरपूर असं गरमागरम सांबार. इतकं टेस्टी लागतं ना की नाश्त्यालाच काय, जेवणाच्या वेळेत दिलं तरी खाणार. नक्की घरी ट्राय करून बघा कसं झालं हे कळवायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.